एक आणखी महत्त्वाची घटना म्हणजे 9 जानेवारी 2021 ला भंडारा येथे शासकीय रुग्णालय इथे अग्निचा कांड झाला आणि सकाळी त्या अग्निकांडामुळे 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय सर्व महाराष्ट्रातील डझनभर मंत्री ते भंडारा जिल्ह्यामध्ये आले आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितलं की दोषींवर मी लवकरात लवकर कारवाई करणार आणि कडक कारवाई करणार, पण आज 51 दिवस लोटून सुद्धाही एक साधी कारवाई करण्यात आली नाही। 29 दिवस लोटल्यानंतर त्या दुर्घटनेच्या 40 दिवस लोटल्यानंतर 2 कंत्राटी नर्सला बडतरफ केले आणि 2 डॉक्टरांची बदली करण्यात आली, पण त्या ड्युटी ऑफिसरवर किंवा सिव्हिल सर्जनवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। तो जे इन्क्युब्युटरच्या स्फोटामुळे तो अग्निकांड घडला त्या इन्क्युब्युटर सप्लायवर कोणताही गुन्हा दाखल आतापर्यंत करण्यात आला नाही, किंवा त्याचं नावही आतापर्यंत सांगण्यात आले नाही। आणि हा जो अहवाल, ज्या अहवालाचा नाव सांगून यांनी हे सगळ्या कारभार केला, तो अहवाल आतापर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी किंवा पब्लिक डोमेन मध्ये आला नाही। आणि या संदर्भात 1.5 वर्षापासून एक साधी 1.5 कोटी रुपयाची फाईल मंत्रालयामध्ये त्या विभागात प्रलंबित होती, फायर सेफ्टी इक्विपमेंट्स ची ही फाईल होती, आणि जर ते 1.5 कोटी रुपये जर मंजूर झाले असते तर ही घटना घडली नसती। आणि निश्चितच या माध्यमातून सरकारला हे विचारायचं आहे की आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार की नाही करणार। आणि अशीच जर घटना समजा मुंबई आणि मुंबई किंवा पुण्या भागात जर झाली असती तर आपण 39 दिवस थांबलो असतो का, इतके दिवस थांबलो असतो का, हेच या माध्यमातून विचारायचं आहे।